मंदिर महाकाल टेम्पल महाकालेश्वर टेम्पल इन उज्जैन हे वर्ष खूप महत्त्वाचं आहे कारण हा त्यांचा कुंभमेळा आहे. सौरचक्राच्या 12 वर्षांच्या चक्रांपैकी हे 12वं चक्र आहे, त्यामुळे हे वर्ष त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि यावेळी त्याला सिंहस्थ कुंभ म्हटलं जातं. चंद्रसेन नावाच्या राजानं हे मंदिर बांधलं होतं. चंद्रसेनावर हल्ला झाला, तो मोठा शिवभक्त होता. ही संस्कृती नष्ट करू पाहणाऱ्या लोकांनी त्याच्यावर हल्ला केला. उज्जैन हे भक्तांचं आणि ज्ञानाचा शोध घेणाऱ्यांचं शहर बनलं होतं. हे जवळजवळ भारताच्या दुसऱ्या काशीसारखं होतं, जिथं ज्ञान, शिक्षण, आध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार याचं हे शहर मुख्य केंद्र होतं. अशा गोष्टींचा शहरावर पगडा होता आणि यामुळेच लोक या गावात आले. हे कोणत्याही व्यापारी मार्गावर नाही, त्यामुळे गाव वाढलं. त्याला अवंती, त्या काळी अवंतिका म्हणून ओळखलं जायचं. अवंतिका फक्त ज्ञानाचं केंद्र म्हणून, आध्यात्मिक केंद्र म्हणून मोठं झालं. तर असे लोक होते ज्यांना हे आवडत नाही, असे लोक नेहमीच असतात ज्यांना हे आवडत नाही, त्यामुळे त्यांना शहराचा नाश करायचा होता आणि त्यांनी हल्ला केला. मी संपूर्ण गोष्ट सांगणार नाही, म्हणून त्यांनी शिवाला प्रार्थना केली आणि शिव महाकालाच्या रूपात प्रकट झाला आणि त्यांनी शत्रूंना एका विशिष्ट प्रकारे सामावून घेतलं आणि त्याला या संकटातून मुक्त केलं, जेणेकरून तो जे काही करत होता त्याचा प्रसार होत राहील. काळ, काळ या शब्दाचे दोन अर्थ होतात. काळ म्हणजे वेळ, काळ म्हणजे अंधार. एका शब्दाचा अर्थ वेळ आणि अंधार कसा होऊ शकतो? जेव्हा आपण वेळ म्हणतो तेव्हा तुमच्या सध्याच्या अनुभवात वेळ म्हणजे चक्र, चक्र म्हणजे भौतिक प्रकृती. अणूपासून ब्रह्मांडापर्यंत, एका अणूपासून विशाल ब्रह्मांडापर्यंत सर्व काही चक्राकार गतीत आहे. जर चक्र नसतील तर भौतिकतेची शक्यता नसेल. पृथ्वी एकदा फिरते, त्याला आपण दिवस म्हणतो. चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, त्याला आपण महिना म्हणतो. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, त्याला आपण एक वर्ष म्हणतो. या प्रकारे हे सुरू आहे. वेळेचा किंवा काळाचा आत्ताचा आपला अनुभव चक्राकार आहे. झोप आणि जागरणाचं चक्र, खाणं, पचन, भूक अशी अनेक चक्र आहेत. गोष्टींच्या चक्राकार गतीमुळेच तुम्हाला वेळ कळते. जर चक्राकार गती नसती, जर अस्तित्वात हे चक्र नसतं, जर भौतिकता नसती, तर तुम्हाला वेळेचं आकलन झालं नसतं. तर वेळ ही भौतिक अस्तित्वातून प्रकट होणारी गोष्ट आहे. हे भौतिक अस्तित्व एका मोठ्या पोकळीच्या कुशीत घडतंय, ज्याला इंग्रजी भाषेत ते स्पेस म्हणू शकतात. इथं आपण त्याला काळ किंवा अंधार म्हणतो. आपण अवकाशाला अंधार का म्हणतोय? तर तुम्हाला जर प्रकाश पाहायचा असेल तर तुम्हाला एखादी अपारदर्शक वस्तू लागेल, एक अपारदर्शक वस्तू जी प्रकाश थांबवते. तुम्ही माझा हात पाहू शकता केवळ तो प्रकाश थांबवतो म्हणून. तुम्ही हवा पाहू शकत नाही कारण ती प्रकाश थांबवत नाहीये. तसंच तुम्हाला हवेत प्रकाश दिसणार नाही कारण
ती प्रकाश थांबवत नाही. जे काही प्रकाश थांबवत नाही ते तुम्हाला दिसणार नाही, तो तुमच्यासाठी अंधार असेल. एकतर तुम्हाला प्रकाशाचा स्रोत दिसला पाहिजे किंवा प्रकाश थांबवणारी वस्तू दिसली पाहिजे, अन्यथा तुम्हाला प्रकाशाचा अनुभव येणार नाही. हे बघा, तुम्ही सूर्य आणि चंद्र पाहताय. सूर्य हा आपल्यासाठी प्रकाशाचा स्रोत आहे, चंद्र त्याचा प्रकाश प्रतिबिंबित करतो. या दरम्यान सगळा अंधार आहे, पण प्रकाश पसरलेला आहे, नाही का? तुम्हाला दिसत नाही आहे, पण तो नक्कीच पसरलाय, नाहीतर तो चंद्रावर कसा पडेल? म्हणून अवकाशाला काळ किंवा अंधार असं म्हटलं जातं, कारण अवकाशात काळोख आहे. केवळ तिथे काही असेल तरच ते प्रकाश प्रतिबिंबित करतं आणि तुम्हाला प्रकाशाचा अनुभव येतो. जर तिथे काही असेल तर ते अवकाश नाही, म्हणून अवकाशाला अंधार म्हटलं जातं. काळ आणि अवकाश यांचा उल्लेख एकाच शब्दानं का केला जातो? कारण ते एक आहेत. या अर्थानं की आत्ता सध्या, समजा आता हा पॉइंट ए आणि हा पॉइंट बी आहे, हे दोन बिंदू केवळ काळ असल्यामुळे शक्य आहेत. अंतर आहे म्हणून वेळ आहे असं नाही, वेळ आहे म्हणून अंतर किंवा अवकाश असण्याची शक्यता आहे. जर काळ नसेल तर फक्त एकच बिंदू असेल, आणि एका बिंदूचं भौतिक अस्तित्व असू शकत नाही, फक्त दोन टोकं असू शकतात. गोष्टींचं अस्तित्व फक्त परस्पर विरोधात असू शकतात. जर इफ देअर इज नो टाइम, काळ नसता तर अवकाश सुद्धा नसेल. दोन वेगवेगळ्या गोष्टी नसतील, सगळं काही जणू काहीच अस्तित्वात नसेल, अगदी शून्य सुद्धा अस्तित्वात असू शकेल. फक्त काहीतरी नाही, शून्य सुद्धा अस्तित्वात असेल. म्हणून आधार, अस्तित्वाचा मूलभूत आधार काळ किंवा वेळ म्हणून ओळखला जातो. केवळ काळ असल्यामुळे अवकाशाचं अस्तित्व आहे, नाहीतर अवकाश नसेल. जसं की सध्या तुमचा वेळेचा अनुभव फक्त चक्राकार गतीत आहे, तुमचा वेळेचा अनुभव फक्त भौतिकतेची अभिव्यक्ती आहे, कारण भौतिकता केवळ चक्राकार गतीमुळे अस्तित्वात आहे. सगळी आकांक्षा, आध्यात्मिक आकांक्षा ही मुक्ती किंवा सुटकेबद्दलच आहे. याचा अर्थ तुम्हाला भौतिकतेच्या पलीकडे जायचंय, किंवा दुसऱ्या शब्दात तुम्हाला अस्तित्वाच्या चक्रीय स्वरूपाच्या पलीकडे जायचं आहे. अस्तित्वाच्या चक्रीय स्वरूपाच्या पलीकडे जाणं म्हणजे जीवनाच्या पुनरावृत्ती प्रक्रियेच्या पलीकडे जाणं. जीवनाच्या पुनरावृत्ती प्रक्रियेला ओलांडणं म्हणजे तुमच्या सक्तीपूर्ण प्रवृत्तीच्या पलीकडे जाणं. सक्तीपूर्ण प्रवृत्तीकडून जागरूकतेकडे, आसक्त प्रवृत्तीपासून ते चेतनेपर्यंत हा प्रवास आहे. म्हणून जर तुम्हाला आसक्तीकडून जागरूकतेकडे जायचं असेल तर तुमच्याकडे सध्या असलेल्या काळाचा मर्यादित अनुभव, जो भौतिक अस्तित्वाच्या चक्राकार गतीचा परिणाम आहे, जर तुम्ही भौतिकतेच्या आधाराशिवाय किंवा भौतिकतेच्या मर्यादांशिवाय काळ अनुभवत असाल तर आपण त्या काळाला महाकाला असं म्हणतो. महाकालाच्या कुशीत सृष्टीतल्या गोष्टी विखुरलेल्या आहेत. प्रचंड आकाशगंगा, पण तरीही त्या केवळ सृष्टीतील बारीक कण आहेत, बाकी सगळी रिकामी जागा आहे. 99% किंवा 99% जास्त टक्के अणू शून्य आहे, ते म्हणजे महाकाले. जरी अणू चक्राकार गतीत असला तरी 90%हून अधिक शून्यता आहे. मोठ्या विश्वात 90%हून अधिक शून्यता आहे. प्रचंड आकाशगंगा गोलाकार फिरतायत, पण 90%हून अधिक शून्यता आहे. तर महाकालाच्या कुशीत सृष्टी निर्माण होते. जर तुम्ही निर्मितीच्या मर्यादित गोष्टींमध्ये गुंतलेले असाल तर तुमचा काळाचा अनुभव चक्राकार असतो. या आयामाला संसार म्हणतात, म्हणजेच चक्राकार गती. तुम्ही याच्या पलीकडे गेलात तर आपण त्याला म्हणतो वैराग्य. याचा अर्थ तुम्ही पारदर्शक झाला आहात. जर तुम्ही पारदर्शक असाल
तर तुम्ही प्रकाश थांबवणार नाही. जर तुम्ही प्रकाश थांबवत नसाल तर याचा अर्थ तुम्ही जीवनाच्या आसक्त रूपातून किंवा चक्राकार गतीतून मुक्त झालाय. जर जीवनाच्या चक्राकार गतीतून तुम्ही मुक्त झाला आहात तर आम्ही म्हणतो तुम्हाला मुक्ती मिळाली आहे किंवा संपूर्ण स्वातंत्र्य. म्हणून जे मुक्तीचे आस बाळगतात, जे संपूर्ण स्वातंत्र्याचा शोध घेतात, त्यांच्यासाठी हा आयाम ज्याला आपण महाकाल म्हणतो तो अत्यंत महत्त्वाचा ठरतो. महाकाल टेम्पल, महाकाल मंदिर, तिथं प्रतिष्ठापित केलेलं लिंग हे विलक्षण स्वरूपाचं आहे. ते तुम्हाला तुमच्या अस्तित्वाच्या मुळापासून हादरवून टाकेल. ही खरोखर एक अविश्वसनीय प्राणप्रतिष्ठा आहे. हे फक्त या हेतूनं केलंय की एक प्रकारे ते तुम्हाला विलीन करतं. महाकालाचा एक आयाम ध्यानलिंगामध्ये आहे, पण ते झाकलेलं आहे, जेणेकरून जे खरंच शोधतील त्यांनाच ते उपलब्ध होईल. तिथं ते थोडं जास्त, त्याला ज्या प्रकारे अभिव्यक्ती सापडते त्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे, एक विशिष्ट ताकद आहे, जबरदस्त ताकद आहे. या मंदिरात जाण्यासाठी एखाद्याने योग्यरित्या तयारी केली पाहिजे, कारण ते प्रचंड शक्तिशाली आहे आणि ते भित्र्या लोकांसाठी नाही आहे. ते तुम्हाला आतून हदरवतं, कारण महाकालाचा हा स्वभावच आहे की हे महाकाल रूप जे काही आहे त्याच्या उपस्थितीतच ते असं काही आहे की तिथं गेल्यावर सगळं संपून जातं, सर्व काही जळून भस्म होतं. म्हणजे तुम्ही भौतिकापासून मुक्त होता. याचा अर्थ ते तुम्हाला ढकलतं तुमच्या परममुक्तीच्या दिशेने. तुम्हाला ते हळूवारपणे करायचंय. आपल्याकडे इथे सर्व काही आहे, तुम्हाला ते एका झटक्यात करायचंय. तुम्हाला खरोखरच जोरात ढकलायला हवं असेल आणि तुम्ही भित्रे नसाल तर महाकाल मंदिर ही एक अभूतपूर्व प्रक्रिया आहे. आणि हा एप्रिल मे खूप महत्त्वाचा आहे. तामिळनाडूतून काही हजार लोकांना नेण्याचा आमचा विचार आहे, जेणेकरून काहीतरी हादरून निघेल.